सामान्य काळातील 16व्या सप्ताहासाठी चिंतन ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सध्याचे पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये बरेच सावध आहेत, दक्ष आहेत, जागृत आहेत आणि सजग आहेत. सकाळी शाळेत गेलेला आपला मुलगा किंवा मुलगी घरी परत आल्यानंतर काही सुशिक्षित पालक दिवसभरामध्ये वर्गात काय काय घडलं, कोणत्या शिक्षकाने काय काय शिकवलं याबाबत संध्याकाळच्या वेळेला आपल्या मुलांकडून दिवसभराचा आढावा घेतात. वर्गात शिकवलेलं, शिक्षकांनी फळ्यावरती लिहिलेलं आपल्या मुलांनी आपल्या मुलीनं नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे की नाही हे तपासून पाहतात. काही डाऊट, काही शंका असली तर आपल्या मुलाच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या आपल्या शेजारील किंवा गाव परिवारातील त्या मुलाची किंवा मुलीची वही आणून क्रॉस चेक करतात. आपल्या मुलांना व्यवस्थित लिहिलेलं आहे की नाही याची खात्री करून घेतात आणि काही शंका असल्यास वर्ग शिक्षिकेला फोन करून आपल्या शंकेचं निरसन करणारे पालक देखील आपल्याला आज आढळतात. अधूनमधून पालक शाळेत जाऊन वर्ग शिक्षकांकडून आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आढावा घेतात, विचारपूस करतात, वेळोवेळी पाठपुरावा करतात. आपल्या मुलाने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावं हीच पालकांची मुलांकडून अपेक्षा असते. मुलांच्या बाबतीमध्ये पालकांच्या हृदयामध्ये असलेल्या प्रेमामधून, तळमळीतून आणि कळकळीमधून हे सारं घडत असतं. बंधूनो आणि भगिनींनो, अशाच आशयाचं आजचं शुभवर्तमान आहे. गेल्या रविवारच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं होतं, प्रभू येशून आपल्या 12 प्रेषितांना पश्चातापाचा संदेश घेऊन सुवार्तिक कार्यासाठी, आजारांना बरे करण्यासाठी जोडी जोडीनं पाठवलं. कार्य करताना कोणत्या प्रकारची तथ्य पथ्य पाळावीत याविषयी त्यांना मौखिक सूचना दिल्या. आजच्या माक लिखित शुभवर्तमानामध्ये जोडी जोडीनं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेले प्रेषित प्रभू येशू ख्रिस्ताकडे परत आलेले आहेत. त्याच्या भोवती ते जमा झालेले आहेत. कोणी काय काय केलं, कोणाला कसे कडू गोड अनुभव आले, कोणत्या गावामध्ये त्यांचं स्वागत झालं, कोणत्या गावामध्ये त्यांना धिक्कारलं गेलं, त्यांना विरोध झाला, अपमानाला सामोरे जावं लागलं याविषयीचा आढावा ते प्रभू येशू ख्रिस्तासमोर सादर करतात. चांगल्या वाईट अनुभवातून गेलेल्या प्रेषितांना, खचलेल्या आणि दुखावलेल्या मनाला, प्रवासानं थकलेल्या भागलेल्या त्या शरीराला निवांताची, विश्रांतीची, एकांताची आणि शांततेची आवश्यकता आहे हे प्रभू येशू ख्रिस्तानं त्वरित ओळखलं. पुन्हा आपल्या प्रेषितांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा शक्ती निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामधील चैतन्य, त्यांच्यामधील उत्साह, त्यांच्यामधील मनोबळ वाढवण्यासाठी, त्यांचा विश्वास मजबूत करण्यासाठी प्रेषितांबरोबर आध्यात्मिक विषयावरती विचारमंथन, चिंतन, आत्मपरीक्षण आणि विचारविनिमय चर्चा करण्यासाठी, प्रेषितीय कार्यामध्ये उद्भवलेल्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी, प्रेषितांचे स्वार्थिक कार्य आणखीन कसे प्रभावी करता येईल, पुढील कार्याचं नियोजन उपाययोजना आखण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला शांत, निवांत आणि एकांत वातावरणामध्ये राहायचं होतं. कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स, कोणत्याही प्रकारचा गाजावाजा, कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा, आध्यात्मिक गोष्टीमध्ये अडथळे निर्माण होतील, त्रासदायक होईल हे सर्व टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रभू येशूला आपल्या प्रेषितांना एकांतात न्यायचं होतं. प्रेषितांना शारीरिक विश्रांती मिळेल
आणि आध्यात्मिक गोष्टीवरती अगदी मनसोक्तपणे खुल्या वातावरणामध्ये निवांतपणे चर्चा करता येईल या हेतूनच प्रभू येशून पलीकडच्या रानामध्ये एकांती जागेवरती जायचं ठरवलं. प्रभू येशू ख्रिस्त प्रेषितांसमवेत मचव्यामध्ये बसला हे लोकांच्या निदर्शनी आलं. त्यांना चाहूल लागतात, चुगावा येतात प्रभू शब्दासाठी हपापलेली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखामधून बाहेर पडणारी ती दिव्य वचने ऐकण्यासाठी आसूसलेली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ जाऊन जवळ राहून त्याला स्पर्श करण्यासाठी धडपडणारी. प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताला डोळे भरून पाहण्यासाठी, त्याच्याबरोबर मनसोक्तपणे बोलण्यासाठी आतुरलेली, निरनिराळ्या व्याधींनी पछाडलेली, निरनिराळ्या समस्यांनी ग्रासलेली, ख्रिस्तासाठी भुकेलेली, ख्रिस्तासाठी तहानलेली, अन्याय अत्याचाराच्या जाळ्यामध्ये अडकलेली ती माणसं धावत पळत आपला जीव मुठीत घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा मचवा पलीकडे पोचण्या अगोदर त्या रानातील निवांत शांत जागी पोचतात. त्यांची ती अवस्था, त्यांची ती मनस्थिती, त्यांची ती दुरावस्था ते वास्तव रूप पाहून प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय हळहळतं. त्यांच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयामध्ये कळकळ आणि अंतर्यामी तळमळ आणि कळवळा निर्माण होतो. दिशाहीन, दिशाभूल, भरकटलेल्या, हरवलेल्या लोकांना कोणीच वाळी नाही. त्यांची जबाबदार व्यक्ती त्यांच्यामध्ये नाही आहे. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची ती दुरावस्था पाहून शिष्यांसमवेत एकांतात निघालेला प्रभू येशू ख्रिस्त आपला विचार बदलतो. सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये या प्रेषितांपेक्षा या विखुरलेल्या, या हरवलेल्या, या कष्टी आणि भाराक्रांत मनस्थितीमध्ये असलेल्या, आध्यात्मिक अन्नापासून वंचित असलेल्या, वंचित ठेवलेल्या या लोकांना माझी अधिक गरज आहे. या जाणीवेतून आध्यात्मिक गोष्टींसाठी हे भाविक तहानलेले आहेत, भुकेलेले आहेत, आसूसलेले आहेत, व्याकुळलेले आहेत, त्यांची ती गरज ओळखून आपली इतर सर्व कामे बाजूला ठेवून प्रभू येशू ख्रिस्त त्या जमावाला श्रद्धेचे धडे देतो, धर्मशिक्षण देऊ लागतो. प्रेषितांसमवेत प्रभू येशू ख्रिस्ताला देखील विश्रांतीची गरज होती, कारण प्रेषित सुवार्तिक कार्य करण्यासाठी जोडी जोडीनं वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले असताना प्रभू येशू ख्रिस्त देखील विश्रांती घेत नव्हता. तो देखील आध्यात्मिक कामामध्ये रमलेला असणार, बिझी असणार. कार्याचा भार प्रभू येशू ख्रिस्तावरती पडलेला होता आणि म्हणून कदाचित प्रभू येशू ख्रिस्त देखील थकलेला असणार, त्याला देखील विश्रांतीची आवश्यकता असणार. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये स्वतःच्या वैयक्तिक गरजांकडे दुर्लक्ष करून, स्वतःची वैयक्तिक कामं बाजूला ठेवून, प्रसंगाचे गांभीर्य जाणून जमावाची आध्यात्मिक गरज तृप्त करण्यासाठी थकलेल्या, भागलेल्या मनस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुढे सरसावला हे विशेष. प्रभू येशून आपल्या पृथ्वीवरील वास्तव्यात आध्यात्मिक गोष्टीला, श्रद्धा बांधणीला अधिक महत्त्व आणि अग्रक्रम दिला. बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या शास्त्री पुरुषांवरती, ज्या धार्मिक नेत्यांवरती, ज्या धार्मिक पालकांवरती त्या परमेश्वरानं इस्रायल जनतेच्या श्रद्धा बांधणीची आणि आध्यात्मिक जडणघडण करण्याची, विश्वासामध्ये त्यांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी सोपवली होती, तेच आध्यात्मिक नेते बेजबाबदारपणे वागत होते. इस्रायल जनतेकडे त्यांचं लक्ष नव्हतं, स्वपूजेमध्ये ते रमलेले होते, स्वकेंद्रित आणि स्वार्थी ते बनलेले होते. इस्रायल जनतेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं होतं, आपल्या आध्यात्मिक जबाबदारीपासून, कर्तव्यापासून ते बहकले होते आणि त्याचा परिणाम इस्रायल जनतेची आध्यात्मिक पातळी ही खालावलेली होती.
आध्यात्मिक जीवनासाठी पोषक असलेलं आवश्यक असलेलं खाद्य आणि अन्न त्यांना वेळेवरती मिळत नव्हतं. त्यामुळे परमेश्वराचा निवडलेला हा कळप तो इस्रायल वंशज विखुरला गेला होता, भरकटत चाललेला होता, परमेश्वरापासून दिवसेंदिवस दुरावत होता. आणि म्हणून आजच्या यिर्मयाच्या पुस्तकामधून घेतलेल्या वाचनामध्ये परमेश्वर त्या यिर्मया संदेष्टाद्वारे इस्रायल जनतेच्या आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देण्यासाठी नेमलेल्या व जबाबदार असलेल्या मेंढपाळांची, त्या धार्मिक नेत्यांची, त्या शास्त्री पुरुषांची कान उघडणी करतो, त्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनी आणतो. अरे तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना तुम्ही हाकून लावलेले आहे, त्यांच्या आध्यात्मिक गरजांकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांची ही दुर्दशा केलेली आहे, त्यांचा समाचार घेतला नाही. या वाक्याचा अर्थ तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांची काळजी घेतली नाही, त्यांची आध्यात्मिक गरज तुम्ही तृप्त केलेली नाही, याबाबत तुम्हाला नक्की जाब विचारला जाईल. तुमच्या या अशा दुष्कर्मामुळे ज्या ज्या देशामध्ये माझे लोक पांगलेले आहेत, विखुरलेले आहेत, माझ्यापासून दुरावलेले आहेत, भरकटत गेलेले आहेत, इथंस्तः इथं तिथं पसरलेले आहेत, त्यांना मी परत माझ्या मेंढवाड्यात परत सुखरूप आणीन. असे परमेश्वर यिर्मया संदेष्टा करवी त्या आध्यात्मिक नेत्यांना, त्या शास्त्री पुरुषांना अगदी रोखठोकपणे आजच्या पहिल्या वाचनामध्ये सांगतो. या इस्रायलच्या विखुरलेल्या, परमेश्वरापासून बहकलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी पुढे म्हणतो, त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन. पहिल्या वाचनामध्ये हा जो संदर्भ आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत आहे. परमेश्वरानं यिर्मया संदेष्टाद्वारे केलेलं हे भाकीत आजच्या शुभवर्तमानामध्ये पूर्णत्वास गेलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त इस्रायल जनतेचा मेंढपाळ बनून सर्वत्र सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. हाच तो दाविदाचा धार्मिक अंकुर. मेंढपाळ नसलेली विखुरलेली ती इस्रायल जनता पाहून प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयामध्ये कळकळ निर्माण होते आणि तो त्यांना धर्मशिक्षण देऊ लागतो. बंधूंनो आणि भगिनींनो, मानवी जीवनासाठी, मानवी जगण्यासाठी धर्मशिक्षण किती अत्यावश्यक असतं. ते वेळेवर मिळालं नाही, ते वेळेवरती दिलं गेलं नाही, तर मानवी जीवनामध्ये काय काय घडू शकतं, काय काय होऊ शकतं, माणूस कसा जीवनामध्ये भरकटत जाऊ शकतो याची जाणीव आजची ही वाचन आपणास करून देतात. रोजच्या रोज आध्यात्मिक परिपाठ आणि धर्मशिक्षण हा ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या जीवनाचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग आहे. बंधून आणि बहिणींनो, कोविड-19 महामारीमुळे, शासनाच्या आदेशामुळे या दिवसामध्ये ही धार्मिक स्थळं भाविकांसाठी बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये देऊळ माता मीडियाच्या माध्यमामधून आपल्या संपर्कामध्ये आहे. थोड्या परीनं का होईना, या मर्यादित आणि प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये भाविकांच्या धर्मशिक्षणासाठी, श्रद्धा बांधणीसाठी थोडेफार प्रयत्न केले जात आहेत. रोजची ऑनलाईन मिसा, संडे स्कूलच्या मुलांसाठी आठवड्यातून एकदा धर्मशिक्षण, या कॅरिजमॅटिक प्रार्थना, वेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक उपक्रम यूट्यूबद्वारे, केबलच्या माध्यमामधून आपल्यापर्यंत पोचवले जात आहेत. बंधू आणि भगिनींनो, आपण कितीही बिझी असलो, आपण कितीही कामामध्ये असलो, वर्क फ्रॉम होमच्या कामामुळे कितीही थकलेलो असो, भागलेलो असलो, तरी देखील मुलांच्या ऑनलाईन लेसनमध्ये आपण मग्न असलो,
तरी देखील ख्रिस्तासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी वेळ काढणं, वेळ देणं आणि वेळ राखून ठेवणं, वेळेचं नियोजन करणं प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. या दिवसामध्ये चर्चेस बंद असताना पालकांनी आपल्या आध्यात्मिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या घरातील मुलांना या दिवसामध्ये धर्मशिक्षणांपासून, आध्यात्मिक गोष्टींपासून वंचित आणि उपाशी ठेवू नयेत. पालक म्हणून मुलाचा जेव्हा बाप्तिस्मा झाला त्यावेळेला त्याच्यावरती आध्यात्मिक संस्कार करण्याची, त्याला आध्यात्मिक धडे देण्याची, आपल्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी एक आई म्हणून, एक पालक म्हणून, एक घरचा मेंढपाळ म्हणून आपण स्वीकारलेली आहे. एक वडील या नात्यानं, एक आई या नात्यानं, कुटुंबाचा मेंढपाळ या नात्यानं परमेश्वर आपल्यालाही या आध्यात्मिक बाबतीमध्ये जाब विचारेल, आपलाही समाचार घेतला जाईल. बंधू आणि भगिनींनो, मनुष्य केवळ भाकरीवरती जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल हा शास्त्रलेख आहे. माणसानं सारं जग कमावलं परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका तर शाश्वत जीवनासाठी जे आवश्यक आहे, जे पोषक आहे, जे गरजेचं आहे, जे अत्यावश्यक आहे त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे, त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. बंधूंनो आणि भगिनींनो, एक पालक म्हणून मुलांच्या शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये जी कळकळ आणि जी तळमळ आपल्या हृदयामध्ये असते, त्या तळमळीतून, कळकळीमधून त्याचा अभ्यासाच्या प्रगतीबाबत आपण दररोज आढावा घेतो. मग मुलांच्या आणि स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाबाबत वेळोवेळी आपण पाठपुरावा करणं, दिवसभरामध्ये आढावा घेणं आपलं धार्मिक आणि आध्यात्मिक कर्तव्य आणि जबाबदारी नाही काय? बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामध्ये प्रेषितांसोबत निवांतात आणि एकांतात जाण्याचा विचार बाजूला ठेवतो व इस्रायलच्या विखुरलेल्या जनतेसाठी, थकलेल्या भागलेल्या मनस्थितीमध्ये जेवणासाठी सवड नसताना वेळ काढून त्यांना धर्मशिक्षण देतो. धर्मशिक्षणाबाबत प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयामध्ये तळमळ आणि कळकळ होती. कोविड-19 या महामारीत धार्मिक स्थळे बंद असताना आपल्या स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या श्रद्धा बांधणीसाठी, धर्म शिक्षणासाठी, आध्यात्मिक उपक्रमासाठी आपण दिवसभराच्या कामाचं निमित्त लावून, सबबी आणि कारणे देऊन आपण परमेश्वराकडे दुर्लक्ष जर का केले, परमेश्वरासाठी आणि स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी वेळ काढला नाही, वेळ दिला नाही, वेळ राखून ठेवला नाही, तर आपली ही दुरावस्था आणि दुर्दशा त्या इस्रायल जनतेप्रमाणे मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी होण्यास वेळ लागणार नाही. आणि म्हणून या दिवसात सावध, दक्ष आणि जागृत राहूया, आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करूया, त्यासाठी वेळ देऊया आणि वेळ काढूया. आमेन.